हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला एकदम वेगळी आणि एकदम चमचमीत रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे भजे. पण आज आपण हे भजे मॅगीपासून बनवणार आहोत. एकदम चविष्ट लागतात हे आणि बनतात पण एकदम कुरकुरीत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये भजे तर हे सगळ्यांनाच आवडतात. तुम्ही नक्की बघा आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली. त्याच्यासाठी तुम्ही लाईकचं बटन क्लिक करा आणि कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका. आणि रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करा. तर चला तर मग आता आपण रेसिपीचे साहित्य आणि कृती बघूया. आता भजी बनवण्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा मॅगी पहिले बनवून घेणार आहोत. त्यासाठी कढाईमध्ये आपल्याला 2 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे आपण सिंगल पॅक मॅगी बनवणार आहोत, म्हणून आपण 1 पॅकला 2 कप पाणी इथे टाकलेलं आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. आता तुम्ही बघताय की पाण्याला एकदम व्यवस्थित उकळी आलेली आहे, तर त्याच्यामध्ये आता मॅगी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जे नूडल्स आहेत त्या पहिले मी पॅकेटमध्येच त्याला तोडून घेतलेलं होतं. अशा प्रकारे मॅगी नूडल्स टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टेस्ट मेकर मसाला लगेच टाकून घ्यायचा आहे, जो मॅगी सोबत येतो. तो पूर्ण मसाल्याचं 1 पॅकेट मी याच्यात टाकलेलं आहे. या मॅगीला आपल्याला व्यवस्थित एकदम सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. म्हणून आपण एकदम सॉफ्ट होईपर्यंत आणि एकदम ते मॅगी ड्राय होईपर्यंत याला शिजवून घेणार आहोत. आता तुम्ही बघताय की आपलं मॅगी एकदम मस्त शिजलेलं आहे, त्याच्यातलं पाणी पण एकदम व्यवस्थित आटून गेलेलं आहे. तर आता ह्या मॅगीला आपण एक वेगळ्या बाउलमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. आता भजी बनवण्याच्या मिश्रणासाठी इथे आपल्याला एक अशा प्रकारचा बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 1/2 कप आपण बेसन टाकणार आहोत. 1/4 कप इथे आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. थोडे कुरकुरीत होतात याच्याने. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा इथे 1 मीडियम साईजचा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. जिरं आपल्याला 1 चमचा टाकून घ्यायचं आहे. थोडेसे मिक्स्ड हर्ब्स टाकायचे आहेत थोडी वेगळी चव येण्यासाठी. हे ऑप्शनल आहेत, तुम्ही नाही टाकले तरीही चालतील. चिली फ्लेक्स पण टाकायचे आहेत, हे पण ऑप्शनल आहेत. त्यानंतर अगदी 1/2 चमचा आपल्याला इथे लाल तिखट टाकायचं आहे. तुम्ही चिली फ्लेक्स जर नसतील टाकले तर 1 चमचा लाल तिखट टाकलं तरीही चालेल. टोमॅटो सॉस टाकायचा आहे इथे 1 चमचा. एकदम छान टँगी चव येते. बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला इथे भरपूर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे थोडी चटपटी चव येण्यासाठी. चवीपुरता मीठ टाकायचं आहे. 1 चमचा आपल्याला इथे आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. त्यानंतर ग्रेट केलेलं चीज टाकायचं आहे 1 चमचा आपल्याला. आता याच्यामध्ये जे आपण मॅगी करून घेतलं होतं ते मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि ते पण आपण याच्यात टाकून व्यवस्थित आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. मॅगी आपल्याला खूप जास्त असं त्याच्यात चुरायचं नाही आहे, एकदम हलक्या हाताने त्यांना आपण आता एकत्र करून घेणार आहोत. हे मिश्रण आता थोडं कोरडं आहे, तर याच्यामध्ये आपण 1/4 कप पाण्यापैकी थोडं पाणी याच्यात पहिले टाकून घेणार आहोत आणि जर मग अजून लागलं तर आपण टाकणार आहोत. अगदी पातळ मिश्रण नाही करायचं आहे आपल्याला, मीडियम घट्ट असंच मिश्रण ठेवायचं आहे. 1/4 कप पैकी आपण त्याच्याही 1/2 याच्यात पाणी वापरलेलं आहे. आता हे भजनचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण मीडियम गरम तेलामध्ये हे भजे तयार करून घेणार आहोत. तेल आपल्याला इथे मीडियमच गरम ठेवायचं आहे आणि एकदम असे छोटे छोटे आकाराचे आता भजे आपल्याला ह्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघताय की मी खूप मोठा आकार पण नाही केलेला आहे किंवा खूप असे एकदम छोटे नाही, मीडियम असे छोटे छोटे आपल्याला भजे याच्यात करून घ्यायचे आहेत. तेल आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे म्हणजे ते छान मधून पण भजे एकदम व्यवस्थित कुरकुरीत होतील. हे भजे आपल्याला एकदम छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आणि एकदम मस्त कुरकुरीत होईपर्यंत मीडियम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. मध्ये मध्ये याला आपल्याला थोडस फ्लिप करत राहायचं आहे, म्हणजे मध्ये सर्व बाजूने त्याचा कलर एकदम छान गोल्डन ब्राऊन होईल. आता तुम्ही बघताय की आपल्या भजनचा कलर एकदम मस्त झालेला आहे आणि ते कुरकुरीत तर एकदमच झालेले आहेत छान. तर आता आपण याला एका प्लेटवरती काढून घेणार आहोत.
थोडंसं त्याचं तेल एक्सेस जे असतं ते ड्रेन करून आपण प्लेटवरती काढून घ्यायचं आहे. कलर पण एकदम मस्त आलेला आहे, अशाच कलरवरती आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत. आणि आता जे उर्वरित पिठाचे भजे आहेत तेही आपण तशाच प्रोसेसने तळून घेणार आहोत. मीडियम हीट करायचे आहे तेलाची आणि मीडियम याच्यावरतीच आपण तळून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघताय हेही भजे आपले एकदम व्यवस्थित कलरने तळून झालेले आहेत, क्रिस्पी पण एकदम झालेले आहेत ते. तर याचंही आपण अशा प्रकारे तेल थोडंसं ड्रेन करून याला प्लेटवरती काढून घेणार आहोत. आता हे भजे आपले एकदम मस्त रेडी झालेले आहेत सर्व्ह करण्यासाठी. टोमॅटो सॉस सोबत हे मॅगीचे गरम गरम भजे खाऊन बघा, खूपच छान लागतील आणि एकदम क्रिस्पी पण लागतील. माझी ही रेसिपी तुम्ही ह्या पावसाळ्यात नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईकचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन तर जरूर क्लिक करा माझ्या रेसिपीजच्या अपडेटसाठी.